शासनाने जाहीर केलेल्या सर्व पात्र शिधापत्रिका धारकांनी दिवाळी दरम्यान 100 रुपयांमध्ये मिळणाऱ्या शिधा जिन्नसाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी केले. येणारी दिवाळी नागरिकांसाठी गोड होणार आहे, कारण काल म्हणजेच दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिधापत्रिका धारकांना 100 रुपयांमध्ये 1 किलो परिमाणात रवा, चणा डाळ, साखर, 1 लिटर पामतेल मिळणार आहे. सर्व वस्तू केवळ 100 रुपयांमध्ये मिळणार आहेत. आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामध्ये भेट देऊन सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र उन्हाळे यांची भेट घेतली. जाहीर झालेल्या योजनेबद्दल चौकशी केली, माहिती घेतली. सांगली, विरस, कुपवाड आणि 20 ग्रामीण गावांमध्ये जवळपास 53,800 शिधापत्रक धारक असून या लोकांकरिता शासनाने ही घोषणा जाहीर केली आहे. शिधा जिन्नस कशा पद्धतीने वाटप केले जाणार आहेत याबद्दल माहिती घेतली. हे अद्याप शिधा जिन्नस शासनाकडून पोहोचले नाहीत, लवकरात लवकर त्याची उपलब्धता करून त्याचे व्यवस्थित वितरण होऊन नागरिकांना त्याचा लाभ मिळावा अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश सदस्य छायाताई हक्के, श्रीधर मेस्त्री उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना जी 100 रुपयांमध्ये एक योजना जाहीर केलेली आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करते. आणि याबाबत या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पुरवठा कार्यालयामध्ये मी भेट दिली. सहाय्यक DSO जे आहेत की त्यांच्याशी मी चर्चा केली. रवींद्रसाहेब उन्हाळे हे ह्या ठिकाणी उपस्थित होते, तर त्यांनी मला सर्व माहिती दिली. आज आपण बघितलं तर सांगली, कुपवाड आणि 20 जवळपास असणारी 20 गावं मिळून 53,800 आपले शिधापत्रक धारक आहेत की त्यांना 100 रुपयांमध्ये 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो चणा डाळ आणि 1 किलो पाम तेल हे मिळणार आहे. कोरोनाचा काळ येऊन गेला आणि त्यानंतर थोडी आर्थिक परिस्थिती सगळीकडे कठीण झालेली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिलासा द्यावा या उद्देशानं महाराष्ट्र सरकारने ही योजना जाहीर केलेली आहे. तर मी सर्व शिधापत्रक धारकांना, जे जे लोक रेशन दुकानामध्ये धान्य घेतात त्या सर्व नागरिकांना मी आवाहन करते, याचा आपण फायदा घ्यावा. जे धान्य तुम्हाला 300 रुपयापर्यंत बाहेर घ्यावं लागेल तेच 200 रुपयाची सूट देऊन 100 रुपयापर्यंत तुम्हाला या वस्तू मिळणार आहेत. तर जास्तीत जास्त लोकांनी आपापल्या रेशन दुकानामध्ये जाऊन हे धान्य घ्यावं, त्याचप्रमाणे याचं वितरित व्यवस्थित व्हावं याकरिता आज मी भेट घेतली. आणि पुन्हा एकदा या शासनाचं मी अभिनंदन करते. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत पंतप्रधानच्या योजनेमधून सप्टेंबरपर्यंत सर्व लोकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्तीला 5 किलो धान्य दिलं जायचं, ते 3 महिने वाढवलेलं आहे. त्याबद्दल देखील केंद्र शासनाचं आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मी या ठिकाणी अभिनंदन करते.